पांबीश मार्ग नवी मुंबई शहराचा क्वीन नेकलेस असल्याची विरुदावली असून शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या निर्मितीनंतर सिडकोने आता दुसऱ्या सागरी मार्गाच्या उभारणीची तयारी सुरू केली आहे. हा मार्ग जेएनपीटी ते आम्र मार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. सुमारे 10.7 किमी लांबीच्या या प्रस्तावित मार्गामुळे जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीला आळा बसणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नवी मुंबई हे शहर खाडी किनारी वसले असून या शहराचे झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. ही बाब ओळखून सिडकोने आवश्यक तिथे सागरी मार्गाचे नियोजन केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक ठरणाऱ्या आम्र मार्ग जंक्शन ते शिवाजीनगर हा 5.8 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. तर शिवाजीनगर ते जेएनपीटी हा 3.7 किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 625 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार आराखडा व विकास करण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. पुढील 36 महिन्यात हे काम पूर्ण करावायचे असून 2021 पर्यंत या सागरी मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होईल असा विश्वास सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मोहन निनावे यांनी व्यक्त केला आहे.